हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग एंड वेलकम यू ऑल टू रचनाज नव एंजल वर्ल्ड. मी आहे सनी आणि येस, आज आहे ॲज युजुअल अ स्पेशल डे. मी चाललो आहे क्लिनिकला, सकाळची गडबड चालू आहे किचनमध्ये आणि आज काहीतरी स्पेशल इव्हनिंगला आम्ही करणार आहोत. स्पेशल इन द सेन्स आम्ही कुठेतरी जाणार आहोत बाहेर. सो स्टे ट्यून आणि आता आमची सकाळची गडबड तुम्हाला दाखवतो. आजी बरं खेळत आहे आणि किचनमध्ये आमची गडबड चालू आहे. सो फिश, कुठली फिश आहे ग? सुरमई. से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आंटी. का नाश्ता चालू आहे. हमारा ब्रेकफास्ट इज रेडी. हाय सा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शी, तोंडात नाही घालायचं, तोंडात नाही घालायचं. किती पसारा केलाय आजीच्या रूम मध्ये पसारा. हे बघ काय करते आई. गुड मॉर्निंग. बाबा चालले क्लिनिकला, येतेस? बाबांवर येतेस? मी जाऊ ना. ऐसा बाय बाय. अरे वा, गुड गर्ल. हॅलो. सो आता वाजले आहेत दुपारचे 2. जस्ट रिटर्न फ्रॉम क्लिनिक, फ्रेश फ्रेशन अप झालोय आणि तुम्ही घरी पसारा बघू शकता जे आम्ही गेलो गोव्याला, महाबळेश्वरला. सो सगळे कपडे वॉशअप करून झाले आहेत आणि म्हणून घरात फुल पसारा आहे. आणि ॲज युजल जे केओस असतं घरी छोटी बेबी असताना, आणि नायसा आहे इथे पसारा करायला. ओ येस, जेवढं आवडतो आहे आम्ही तेवढाच ती पसारा करते. आणि येस, आज जेवायला स्पेशल नॉनव्हेज आहे. सो दाखवतोच तुम्हाला काय काय करतो केलं आहे. आणि रचना दमली आहे बिचारी सकाळपासून. काय दमली नाहीये सकाळपासून, काम दमलीच. एनर्जी ठीक आहे अजून. नाही काय दमली नाही. नायसा बघा, नायसा काय चाललंय तुझं, काय चाललंय नायसा? ओ ओ काय चाललंय? सो नायसाच्या आईला मदत करायला आलेत बाबा पण. काय काय घेतलं ते बाळा? काय होतात नायसा? काय म्हणतेस तू? मान सॅनिटाइज करायचं आहे. सो एव्हरीथिंग हॅज बीन सॅनिटाइज्ड आणि ॲज युजल गॉड ब्लेस यू नायसा. येस. सो नायसा पण इकडे आली आहे हेल्प करायला बाबांना. किती तिला लांब ठेवलं तरी ती पळत पळत येणारच आणि इट्स ओके. सो आता लागली भूक, जेवायचं ना नायसा? आपण नायसा जेवली, बाबा एकटेच राहिले आणि आई राहिली. चला चला आता परत हँड वॉश करायचं आहे, प्रॉपर हँड वॉश. चलो. जेवण इज रेडी. मटन, फिश अँड आमटी. आता वाजले संध्याकाळचे 8:15. ऑलमोस्ट दुपार निघून गेली. लंच झाल्यानंतर आम्ही झोपलो आणि मग उठल्यावर सनी इमिजिएटली क्लिनिकला गेला
अँड आज स्पेशल आहे डिनर आमचं, बिकॉज आम्ही इन्व्हायटेड आहोत आमच्या नेबरकडे. वहिनींनी बोलवलं आहे जेवायला आणि छान छान मस्त मस्त जेवण करणार आहेत. त्यांनी आणलं आहे चिकन अँड मटन. सो मटन केलं आहे वहिनींनी आणि चिकनची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे. सो आता मी फटाफट किचनमध्ये जाते आणि चिकन बनवते. ऑलमोस्ट सगळं मॅरिनेशन वगैरे झालेलं आहे. मी उठण्याच्या आधीच वहिनींनी सगळं मॅरिनेट वगैरे करून ठेवलेलं. मला आता फक्त ते शिजवायचं आहे. अँड येस, तुम्ही पण पाठ असणार आहात. बघा आमचा डिनर कसा असणार आहे. आणि वहिनी खूप यम फूड बनवतात. त्यांच्या हाताला खूप टेस्ट आहे. मस्त म्हणजे त्यांचं जे आगरी स्पेशल आहे ना, ते त्या पद्धतीने बनवतात आणि खूप छान लागतं ते. अँड नायसा खेळती आहे मस्तपैकी. पोट वगैरे सगळं काय भरून झालं आणि मस्ती त्याला तिची एवढी वाढली ना, जे हातात मिळतं ते घेते आणि फेकते ती. एनिवेज, मुलं असेच असतात. अँड लुक ॲट अवर लाईट्स, आम्ही नवीन लाईट्स लावलेत फायनली. ॲक्च्युली हे लाईट्स आलेले दिवाळीतच, पण काही ना काही कारणामुळे नुसतं लांबच चाललेलं आणि फायनली आज सनीने ते लावलेत. आमचे जे आधीचे स्टार लाईट्स होते ते सुद्धा आहेत. त्यांना मी तुम्हाला दाखवते काय केलं आहे. ॲक्च्युली त्यातले जे मोठे स्टार्स असतात ना, त्याचे लाईट उडले. म्हणजे त्यात त्यातले जे बल्ब आहेत त्यात लाईटच नाही राहिली आहे. करंट कितीही पास झालं तरी लाईट काय पेटत नाही. बट त्याचे छोटे छोटे लाईट्स आहे, स्टार्स आहेत, तिथे लाईट पोचते. आणि सनीने त्यांना असं मस्त सजवलं आहे. तुम्ही बघू शकतात जे मोठे लाईट्स आहेत ते त्याने आतमध्ये टाकलेत. आणि मी ॲक्च्युली त्याला पहिले बोलली की हे फेकून दे, कारण काही यूज नाही आहे त्याचा. पण नाही, तो बोलला की छोटे जे स्टार्स आहेत त्याच्यात लाईट येते आहे, मग आपण काहीतरी असं छान करूया. म्हणून मग त्याने ते इथे लावले आणि इट लुक्स गुड. जोपर्यंत आहे तोपर्यंत चालवून घेऊ. अँड दिस लुक्स रिअली व्हेरी गुड. छान वाटतं आहे. तर आता आम्हाला इथे एवढी सवय झाली ना लाईट्स बघायची, ही वॉल आम्ही अशी नाही सोडू शकत. ते छान वाटतं आहे. एनिवेज, चला आता मी फटाफट जेवण करते, कारण सनीसुद्धा येईल तोपर्यंत. म्हणजे अजून वेळ आहे यायला. आणि त्यानंतर आम्ही मस्त आम्ही जेवण, आय मीन सॉरी, डिनर करणार आहोत. सो संध्याकाळच्या टायमात आमची रूम युजली अशी दिसते, कारण आम्ही सगळीकडे लाईट्स लावलेत अँड इट लुक्स ब्युटिफुल. सो दुसरी लाईट लावायची काय गरजच नाही. ह्या लाईटमध्ये जेवढं उजेड आहे, कारण आम्हाला दोघांनासुद्धा फेरी लाईट्स खूप आवडतात. इथे मला असं वाटतं काहीतरी जास्त झालं आहे, बट इट्स ओके. टुडे शेफ वहिनींनी आम्हाला इन्व्हाइट केलंय. वी आर गेस्ट असं नावासाठी. वी आर फॅन. काय बनवत आहेत? जिरा राईस. आमचं सकाळ डाळ आहे. मटन इज ऑल्सो रेडी. मटन रेडी आहे माझ्या बरोबर. की काय काय पाहिलं? मंच से हाय मंच. सलाड इज रेडी अँड चिकन इज ऑल्सो रेडी. दिस इज भाकरी. हा आहे सम्राट. सो नायसा सुपर एक्सायटेड असते जेव्हा पण वहिनीकडे येते तेव्हा. सुपर एक्सायटेड म्हणजे वहिनीचा तिचा काहीतरी वेगळंच दाखव. दोनपेक्षा ती सुटली. अरे तुला काय मिळालं ते? थ्रो थ्रो आले वा. अरे थ्रो 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 नायसा नायसा थ्रो. तिला कळत नाही काय करू. नायसा किक किक बॉल किक. ये ये झालं. आले वा. दादा कुठे आहे? आहो कुठे आहे तुमचे? आता झाले फ्रेश. 10:10 मिनिट. ए बॉल काय फेकला?
एक्साइटेड आहेत बिकॉज ऑलमोस्ट आफ्टर 9 का 10 मंथ्स ते मटन खाणार आहेत, ते नॉनव्हेज खाणार आहेत. आज त्यांचा उपवास सुटला असं तुम्ही बघू शकता. काहीतरी कारणामुळे दे वर नॉट हॅव्हिंग नॉनव्हेज. वहिनी आणि दादा व्हेजच गेलाय, म्हणजे आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड दॅट. मग आज वहिनी फुल टाव मारणार मटनचं. तिला दे ना ब्रेड वाला बॉल. This is dessert and this is for the celebration. कुठे चालली तू? हळू 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 लागायचं. सावकाश सावकाश. बघा म्युझिक ऐकते, म्युझिकचा आवाज येतोय तिला. दादा वाजवतात ना. ते सारे गमा पाहू वाजव. तुझा वेगळा आहे वंश. समजेल याला घे. नाही सा दादांची म्युझिक कोण ऐकतंय? ऑडियन्स ऑडियन्स बसली इथे बाहेर. ऑडियन्स आगे आहे, बडा बडा ऑडियन्स आगे आहे. असं नाही रडायचं वंश. आम्हाला आवाज नाही आवडला. असला आवाज ते सुद्धा कोण काढायचा. The non-veg treat is ready. हे आहे चिकन मसाला, मटन मसाला, कोशिंबीर, काय आपला राईस, जिरा राईस आणि भाकरी, तांदळाची भाकरी. आणि दादांच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. ते पण विचार ऑलमोस्ट 9 का 10 मंथ्स नंतर खाणार आहे की नाही. खूप पाणी सुटलेलं आहे तोंडाला. आज खाल्लं ना पण हे थोडी असं खाल्लं. आज एन्जॉय. धन्यवाद, आभारी आहोत. अशा प्रकारे आजची ही मेजवानी सुरुवात झाली. सुरू झालेली आहे. छान छान लाईट्स, छान छान काय ते बस 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 सोडा आता. सो इट्स ऑल अबाउट वहिनींचं सेलिब्रेशन जे आम्ही मिस आउट केलेलं, जे तुम्ही आधीच्या ब्लॉग्समध्ये सुद्धा बघितलं. ॲडव्होकेट झालं आणि आम्ही विसरलो ते. सो थोडंसं एक सेलिब्रेशन म्हणून आज आम्ही हे आणले. फ्रूट सोडा आणि त्या छोटे छोटे शॉर्ट्स सुद्धा रेडी आहेत. कॅमेरामॅन सुद्धा नेलेलं आहे ते, जे लागतं. ह्या लोकांना आवडत, टाइम फॉर सेलिब्रेशन. हा मूव्ह करते. येस प्रेशर फास्ट.
आता पूर्ण वर खेच, हां काढा वर खेचा. थोडा भीतीने करतो की फॅनवर लागेल. नाही नाही उडणार नाही. तुम्ही हाल आपण शेक नाही केलं ना तर नाही उडणार. फक्त आवाज येईल झुप. आवाज येईल नाही बस समजा. दादा घाबरले. दादा उठले. इट्स व्हेरी डेंजरस. नाही सगळ्यांना थोडं इट्स टाइम फॉर सेलिब्रेशन. Cheers to Vaini for becoming the advocate and congratulations and cheers to life. Yes. Can. मला तर स्मेल नीस त्रास होतो त्याच्या. Happy. Same happy juice. थोडा कडू आहे. सोडा जास्त. Energy drink आहे. सोडा जास्त आहे ना त्याच्यामुळे ते त्रास होतो. कसलं? सोडा. So Vaini कसं वाटतंय advocate बनून? छान. तुमच्या फॅमिली मध्ये फर्स्ट ऍडव्होकेट आहे. इट्स अ ग्रेट. दोन्ही साइडला बाहेर आणि सासर दोन्ही साइडला ना. इट्स अ प्राउड फीलिंग राइट. हां बाकी सगळे हे बघा द बिगेस्ट अचीवमेंट हे की त्याने 10 वर्षानंतर स्टडी स्टार्ट करून ते क्लिअर केलंय. ते सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण आज जर तुम्ही मला बोलाल की जा आणि अभ्यास कर मी नाही करू शकणार ते. तुम्हाला घ्या. तुझ्या वाढदिवसाला काही माझा वाढदिवस नाहीये. रॉंग मेसेजेस नका देऊ सगळ्यांना. तर अशा प्रकारे आजचं हे सेलिब्रेशन आपलं आहे. हे खूप उत्साही आणि आनंदित वातावरणात संपन्न झालेलं आहे. सनीने आणलेली फ्रूट ज्यूस, आईस्क्रीम, रचनाने बनवलेले चिकन आणि भाकरी लाजली मी असं खाऊन मला सोपं. आणि मटन मटन पण छान. आणि अशा प्रकारे सगळं हे सेलिब्रेशन जे आम्ही सेलिब्रेट केलेलं आहे त्याची आज इथे सांगता होत आहे. आणि अशाच प्रकारे वारंवार आपण या देशाचा विकास घडवायचा असेल तर अशा प्रकारचं सेलिब्रेशन दररोज व्हायला हवं. मित्र हो आणि अशी जी माझी लाडाची लेक आज माझ्या बरोबर पण ती मोठी झाल्यावर दिसेल इग्नोर करत दादांना जास्त एकदम असते काय म्हणतात पॉलिटिकल भाषण ते पण इमोशनल मला असं हॅपीनेस वाले इमोशन झाले. यस खूप छान झालं सेलिब्रेशन. आणि कशाबद्दल होत सांगितलं मी तुमचा एक तर उपवास सुटला आणि वहिनींचं सेलिब्रेशन होत ते. धन्यवाद त्याबद्दल. तुमचं दोन्ही उभयंतांचा आम्ही आभार. एकदा तुम्ही एवढे भारी भारी शब्द बोललेत की माझ्या डोक्याच्या बांधलं जात उभयंत. हा